पनवेल तालुक्यातील उल्वेनोड परिसरात मंगळवारी नव्याने एका कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. सदर व्यक्ती ही सायन हॉस्पिटल मध्ये नर्स आहे. या महिलेला कामाच्या ठिकाणाहून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या महिलेवर मुंबईतील सायन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या महिलेच्या संपर्कात आलेल्या पती, आई आणि मुलांना क्वारंटाईन केल्याची माहिती प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी मल्हार टीव्हीला दिली आहे. ग्रामीण मध्ये एक नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेली आहे. ती नर्स उल्वे येथील सेक्टर 10B मध्ये राहत असून ती दररोज सायन रुग्णालय येथे अप डाऊन करत होती. तिची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला सायन रुग्णालयामध्येच ऍडमिट केलेलं आहे. त्याशिवाय त्या संबंधित व्यक्तीच्या घरचे, त्यामध्ये तिचे मिस्टर आहेत, मुलं आहेत आणि आई आहे, या सर्वांना क्वारंटाईन केलेलं आहे. त्याशिवाय सदरचे क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.